अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात सहकारी दूध व्यावसायिक संघाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही आपल्या मागण्यांसाठी दिनांक 10 डिसेंबर 2018 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर दूध संघाच्या विरोधात उपोषणाला बसलो होतो. यावेळी दूध संघाचे चेअरमन व सचिव यांनी 12 डिसेंबर 2018 रोजी तहसीलदारांसमोर दूध संघाच्या लेटरहेडवर कर्मचाऱ्यांना थकबाकीचे 9 लाख रुपये देण्यात येणार आहे असे लेखी आश्वासन दिले होते. 15 दिवसात कर्मचाऱ्यांची रक्कम तहसीलदारांसमोर चेकने अदा करू असे आश्वासन देऊनही पगाराची रक्कम आजपर्यंत जमा झालेली नाही म्हणून संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. दूध संघाने गैरमार्गाचा अवलंब केल्याचा आरोप उपोषणार्थ्यांनी केला आहे. या उपोषणार्थ्यांमध्ये बी के गजभिव, एस बी साळवे, के बी काळुसे, एम डी कसबे, ए व्ही शिंदे, ए खरचन, बी एन भिसे, रावसाहेब खरचन, एस सी मैंदड, एन आर पठाण, व्ही बी चेमटे, अनिल काळे यांचा समावेश आहे. या उपोषणार्थ्यांना भाजपचे नेते वाय डी कोल्हे पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. कोल्हे पाटील म्हणाले, आपल्या मागण्या मान्य करण्यासाठीचा हा सनदशीर मार्ग आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न करता आम्ही आमच्या मागण्या मंजूर होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे. शेवगाव तालुका दूध संघाचा कर्मचारी मी गेल्या 13 जवळजवळ 16 वर्षापासून जिल्हा संघाकडे नोकरी केली आहे. तर आमची थकीत पेमेंट राहिलेलं आहे. कारण असतो काही कारण असतो दूध संघ बंद पडलेला आहे. तरी आम्हाला आमची काही नुकसान भरपाई म्हणून आमची जी रक्कम थकलेली आहे ती रक्कम आम्हाला मिळण्यासाठी आम्ही 10, 11, 12 महिन्यातल्या 3 दिवस आम्ही उपोषणाला बसलो होतो. तरी गावातील स्थानिक मंडळीने, येथे पुढारी मंडळीने मध्यस्थी करून तर आम्हाला तुम्हाला जास्तीत जास्त 15 दिवसात आम्ही तुम्हाला तुमचे पैसे मिळवून देऊ. परंतु त्या गोष्टीला जवळजवळ 1.5 महिना होऊन गेला. 1.5 महिना होऊन गेला तरी अद्यापर्यंत आम्हाला 1 रुपया बी देखील मिळालेला नाही. 1 रुपया बी मिळालेला नाही. 9 लाख रुपये 9-13 कर्मचारी ते आम्हाला 9 लाख रुपये द्यायला तयार झाले होते. अंतिम शब्द होता त्यांचा. परंतु जवळजवळ 1.5 महिना होऊन गेला तरी आम्हाला आता आजपर्यंत 1 रुपयासुद्धा दिला नाही. त्याच्यामुळे आम्हाला आज 21 जानेवारी 2019 पासून आम्हाला परत उपोषणाला बसायची वेळ आलेली. तरी इतर लोकांनी आमचा विचार करून आमचं जी रक्कम आहे आम्हाला त्वरित मिळवून द्यावं. आम्हाला उपासमारीची वेळ येऊ देणे. आमचे दिवस व्हायला घालू नये. आम्ही जवळजवळ गोलमजुरी करून काम करून खाणारे माणसं आहेत. आम्ही आमचं 1 दिवस जायचं म्हणजे जवळ आमचे 300 रुपयाचं नुकसान होतं. या धर्तीवर आमचे लवकरात लवकर उपोषण मिटून घ्यावा. तिथे आमची हक्काची रक्कम आहे ती आम्हाला द्यावा. एवढंच बोलणं बाकी विषय जायचं. नगर जिल्हा दूध संघाचे कर्मचारी असून आम्ही शेवगाव तालुका दूध संघाला इथं वर्ग झालेला आहे. काही दिवस आपला शेवगाव तालुका दूध संघ चालू ठेवला, नंतर काही कारणास्तव तो बंद केला आहे. दूध संघ चालू असून कर्मचारी बाहेर काढून दिलेले आहेत. नंतर पुढं परिस्थिती अशी झाली की संघाच्या कर्मचाऱ्याचे काही पेमेंट थकल्यामुळं नगर जिल्हा दूध संघाची जागा विकली. ती 28 कोटी रुपये विकली. तर काही भागीदार म्हणून शेवगाव संघाच्या कर्मचाऱ्याच्या हितासाठी देण्यासाठी 1.60 लाख रुपये मिळाले. परंतु शेवगाव तालुका दूध संघाने ते 60 लाख रुपये खर्च करून काही दिवसानंतर आम्ही 10 तारखेला उपोषण केलं होतं. जवळजवळ 3-4 दिवस उपोषण चालू ठेवून ते उपोषण काही मंडळींनी इथल्या पुढारींनी ते मिटवायचा प्रयत्न केला. परंतु ते तहसीलदार साहेबांच्या मध्यस्थीने ते उपोषण मिटलं. आज जवळजवळ 1.5 महिना होऊन वलांडला तरी ते म्हणले तुम्हाला चेकद्वारे आम्ही पैसे देऊ. ते चेकद्वारे पैसेसुद्धा मिळालेले नाहीत. आज परत आम्हाला ही उपोषण करायची वेळ आलेली आहे. त्यामुळं मेरबाट साहेबांनी तेवढ्या आमच्या गोष्टीचा विचार करून त्याला तो प्रश्न आमचा लवकरात लवकर मिटवण्याचं काम करावं एवढीच आमची विनंती आहे. न्यूज रिपोर्टर सुनील नजन, शिवनेर प्राइम, अहमदनगर. शिवनेर प्राइम टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.